रायगढ़ जिल्ह्यातील उरण तालुक्यात शिवमंदिरात महाशिवरात्र उत्सव भावभक्तीने साजरा। रायगढ़ जिल्ह्यातील उरण तालुक्यात कोटगाव येथील क्षेत्रश्री निळकंठेश्वर स्वयंभू शिवमंदिरात सालाबाद प्रमाणे 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला। या मंदिरात सकाळी अभिषेक सायंकाळी भजन तर भाविकांसाठी फराळाचा लाभ देण्यात आला। या प्रसंगी शिवमंदिराचे विश्वस्त अध्यक्ष अनिल पाटील यांनी मंदिराविषयी अधिक माहिती दिली। या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी या मंदिर समितीचे सचिव केतन भोईर, खजिनदार आदेश पाटील, सल्लागार केतन भोंगले व सदस्य परिश्रम घेत असतात। तसेच उरण शहरातील क्षेत्रश्री संगमेश्वर शिवमंदिर, केगाव क्षेत्रश्री मानकेश्वर शिवमंदिर, आवरे क्षेत्रश्री शिवमंदिर, दत्तवाडीश्री शिवमंदिर अशा उरण तालुक्यातील विविध शिवमंदिरात हा उत्सव साजरा करण्यात आला। ही आहेत या क्षणाची क्षणचित्रे। ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल रायगड, विभाग संपादक रमेश थळी, उरण रायगड। आपली या मंदिराची परंपरा किती वर्षापासून सुरू आहे? ही आता आमची दुसरी पिढी आहे। ज्यावेळी त्यावेळी इथं खोदकाम करताना शिवलिंग सापडलेला, तो शिवलिंग या पिंपळाच्या झाडाखाली ठेवलेला। त्यावेळी आमचे काका कैलास जोशी दिगंबर रामा पाटील हे शिवभक्त यांना समजलं, मग त्यांनी इथे येऊन छोटंसं मंदिर बांधलं। त्याच्यानंतर 2001 मध्ये पुन्हा प्रतिष्ठान करून नवीन मंदिर बांधला आहे। अशी 2 वर्ष ही परंपरा, म्हणजे सॉरी हे दुसरी पिढी आहे आमची, तर ही परंपरा चालू आहे। आणि आज दरवर्षी आम्ही महाशिवरात्री उत्सव साजरा करतो। तसेच श्रावण महिन्यामध्ये दर श्रावण महिन्यामध्ये लोक येऊन दर्शन घेतात, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे सर्व इथं साजरी करतो। सेवा करताना वैष्णवांची रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर।